तर मित्रांनो आता आपला पुढचा जो विषय आहे तो म्हणजे पेशंट आणि डॉक्टर्स कमी होत चाललेले अंतर. हो मित्रांनो, फार पूर्वी असं म्हणायचे की तीन लोकांच्या नाती कधी लागायचं नाही, एक म्हणजे हॉस्पिटल, दुसरं म्हणजे कोर्ट आणि तिसरं म्हणजे पोलीस स्टेशन. पण मित्रांनो आता काळ बदलला आहे. काळ आता असं सांगतो की नाही, तुमच्याकडे तिन्ही ठिकाणी तुमची ओळखी असणं फार आवश्यक आहे. म्हणजे जर तुमची चांगली वकिलाची ओळख असेल तर तुम्हाला तो कायदा व्यवस्थित सांगू शकेल, मग कुठे काय तुम्हाला अडचणी आल्या तर तुम्हाला वेल गाईड करू शकेल. इव्हन पोलिसांमध्ये देखील तुमची ओळख असावी, कमीत कमी स्वसंरक्षणासाठी देखील, की बाबा कोणाला आपल्याला काय त्रास द्यायचा नाही आहे पण बाबा मी एवढं कमकुवत नाही आहे, एवढं समजून चालावं. तिसरं, पहिलं असं म्हणायचं की डॉक्टरकडे शक्यतो जायचं नाही, पण आता असं म्हणतात की शक्यतो तुम्ही जा, रेग्युलरली चेकअप करून घ्या, जेणेकरून काही आजार गोष्टी झाल्यानंतर माहिती पडते, त्यापेक्षा ते अगोदर झालं तर त्याला प्रिव्हेंट करतात. आजकाल प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप पण एक प्रकार आणखी यायला गेला, तो पण तसा वाला चांगला आहे. तर मित्रांनो, याच विषयावर आपले पुढचे आपले वक्ते संवाद साधणार आहेत आणि पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये जे दुर्वात झालेलं अंतर आहे याबद्दल ते बोलणार आहेत. जसं मला एक आठवत आहे, आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत, मला कुठलाही आजार झाला ना तर मला माहिती नाही काय सायकोलॉजी वर्क करते. त्या व्यक्तीने फक्त माझ्या डोक्यात हात जरी ठेवला, कुठे नाही हुआ बच्चा, मी तिथे अर्धा काय म्हणजे म्हणतात ना बरा होतो. आणि कधी कधी असं होतं की त्यांनी दिलेले मेडिसिन असतात ते मी खिशात ठेवतो, घरी येऊन खात पण नाही, पण त्यांचा फक्त एक हात माझ्यावर उपचार करून जातो. असं मी अनेक वेळेला अनुभवलं. आत्ता मध्ये पण मला थोडंसं मी मला खूप असं वीकनेस आला होता आणि मी बाहेर होतो, येता येता मी तिथं म्हणाले की आपण दुसऱ्या डॉक्टरी जाऊया. मी म्हटलं नको. मी त्याला वाशीला होतो, पनवेलला होतो, आणि त्यांचं फॅमिली डॉक्टर वाशीला होतो. तर मी म्हटलं माझ्या डॉक्टरकडे जायला जाऊ दे. इथे गेल्यानंतर ती माझी मिसेस पण त्याला म्हणाली की समोर तर नाही मला यांच्याकडे जायचं, मग तो बचक इतना सात आत्ता आला आहे. त्याने फक्त असं हात ठेवला आणि मला बरं वाटलं, मी ती गोळी परत खाली नाही. चांगलं मित्रांनो असं आहे की काय काय वेळा असं नातं असतं. यु नो, इव्हन असं पण ऐकलं असेल की काय काय डॉक्टरकडे आपण जातो तर डॉक्टर तुमच्याशी खूप वेळ बोलतो आणि कुठेतरी माझं कोणीतरी ऐकून गेलं तर त्याने पण माणूस अर्धा बरा होतो. ह्या एक वेगळे अनुभव झाले. पण आपण आजकाल कधी कधी दर महिन्याला किंवा असे कुठे ना कुठे टी व्हीवर बातमी ऐकत असतो की इकडे हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाली, इथे असं झालं, इथे तसं झालं, की बाबा हा पेशंटला ड्रीम करू शकला नाही, हे नाही होऊ शकलं वगैरे वगैरे. माझे भाऊजी सुद्धा असे एका केसमध्ये आढळले होते, त्यांची आई होऊन झालेली तेव्हा अशा गोष्टी झाल्या, त्या केमध्ये डॉक्टर मारा वगैरे झाली होती, ती केस अनेक वर्ष चालू होती. तर हे डेफिनेटली एक दुखावणारा एक गोष्टी पण आपण ऐकतो. तर हा काय गोष्टी घडतात, कशामुळे घडतात, या विषयात आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आय होप त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला एक डॉक्टरांची देखील एक वेगळी बाजू आपल्याला लक्षात येईल आणि एक माणूस म्हणून समजा त्याचा आपल्याला पण त्याच्याकडे एक पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तर मित्रांनो, अशा या वक्त्यांना आपण आमंत्रित करतो, त्यांची ओळख तुम्हाला देतो. साहजिकच ते स्वतः डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर वैद्यकीय व्यवसाय करण्यात आणि जीवन हॉस्पिटल कामोटीचे डायरेक्टर आहेत, कामोटीच्या जीवन हॉस्पिटलचे. आणि संभाषण करणे हे त्यांचं म्हणजे ध्येय आहे आणि सामाजिक राजकीय विश्लेषक होण्याचं त्यांचं एक वेगळं स्वप्न आहे. तर मित्रांनो, जोरदार ताली स्वागत करा आपल्या समोर. नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर विजय पाटील. पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील कमी होत चाललेलं अंतर या विषयावर तुमचे संवाद साधणार आहे. मित्रांनो, आपला भारत देश हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या त्या यादीमध्ये जगात दुसऱ्या नंबरवर आहे. एवढ्या अपाट आणि अवाढव्य लोकसंख्येला प्राथमिक सुविधा पुरवणं त्या शासनाला नेहमी कठीण आणि जिंकीचं काम असतं. आणि ज्या प्राथमिक सुविधा असतात त्या सुविधामध्ये सुविधा असणारी सुविधा म्हणजेच वैद्यकीय सेवा. ही वैद्यकीय सेवा आपल्या शासनाने एक अत्यावश्यक सेवामध्ये आणलेली आहे. हे अत्यावश्यक सेवा पुरवणारे जे डॉक्टर आहेत आणि हे सेवा पुरवणारे डॉक्टर आणि ती सेवा घेणारे रुग्ण, आज ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी सेवा पुरवणारे डॉक्टर आणि सेवा घेणारे रुग्ण यांची तर अंतर कमी होत चाललेलं आहे. तर हे अंतर कमी होण्याचं कारण काय आहे? तर बरेच असे कारण आहेत, त्यामुळे यांच्यामधला सुसंवाद कमी होत चालला आहे, यांच्यातलं विश्वासाचं नातं कमी होत चाललेलं आहे. तर आपण जर पहिल्या त्यांना पॉईंट विचारात घेतला तर समाजाचे जे रुग्ण आहेत किंवा समाजाचा जो घटक आहे तो डॉक्टरांना दुसरा देव मानते, म्हणजे डॉक्टरांना देवाचं रूप दिलं जातं. तसं पाहिलं डॉक्टरांना देवाचं मूळ रूप मुळेच नाही. डॉक्टर हा तुमच्यातला सर्वसामान्यातला घटक आहे. फक्त तो अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा वापर समाजातील रुग्ण आजारी लोक यांचं दुःख दूर करण्यासाठी वापर
त्यातून त्या लोकांना बरं करतो. पण आजकाल तसं आहे का? तर ते तसं होत नाही. ह्याचं कारण म्हणजे काय? ह्यांच्यातला जो सुसंवाद असतो, मेन त्यांचं जर नातं आहे ते कमी होत चाललेलं आहे. तर दुसरा मुद्दा आहे डॉक्टर म्हणजे समाजसेवा. तर आपण जनरली डॉक्टर हा एक व्यवसायच आहे, जसं की आता दुसरा कोणाचाही कोणता दुसरा व्यवसाय असेल तसा डॉक्टरांचा एक व्यवसायच आहे. तर तो व्यवसाय डॉक्टरांचा व्यवसाय असल्यामुळं लोकांची अपेक्षा असते की डॉक्टरांनी फक्त त्या व्यवसायामधून पैसे कमवू नये, किंवा त्या व्यवसाय म्हटल्यानंतर तो व्यवसाय चालवण्यासाठी कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? ते व्यवसायासाठी जागा आली, त्या व्यवसाय चालवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणं आली, कर्मचारी वर्ग आला. ज्यावेळी या गोष्टी सर्व चालवायचे असतात त्यावेळी जो व्यक्ती तो व्यवसाय करत असतो त्या व्यवसायातून त्याला पैसा कमवणं हे गरजेचं असतं, नाहीतर तो व्यवसाय संपेल, तो व्यक्ती संपेल. त्यामुळे डॉक्टरांनी फक्त त्या व्यवसायात पैसे न करता समाजसेवा करावी किंवा वैद्यकीय शिबिर घ्यावी, मोफत ट्रीटमेंट द्यावी, हे चुकीचं आहे. हा गैरसमज लोकांनी काढलं पाहिलं गरजेचं आहे. आता तुम्ही विचार करा, बिल्डर घ्या, वकिली व्यवसाय घ्या किंवा इंजिनिअरिंगचा व्यवसाय घ्या, तिथं कोणी असं म्हणतं का नाही नाही तिथं समाजसेवा केली पाहिजे, किंवा बिल्डरकडे गेल्यानंतर त्यांना फ्री केलं पाहिजे काहीतरी मला, किंवा सेवेकडे गेलं तर त्यांना मला त्याचं डिस्काउंट दिलं पाहिजे, असं नाही. पण हे डॉक्टरांचं दृष्टिकोन समाज असा का पाहतो की त्याने समाजसेवेला महत्त्व दिलं पाहिजे, हे एक गैरसमज आहे. डॉक्टर ही समाजसेवा करतात असं मुळीच नाही आहे. तुम्ही आज कुठेही फिरा, कुठेही तुम्हाला बोर्ड दिसणार आठवड्यातून कुठे मोफत आरोग्य शिबिर, आणि जर मोफत आरोग्य शिबिर घेतात कोण घेतात? एखादा नेता घेत असेल, समाजसेवा घेत असेल, पण तिथे येतो कोण? डॉक्टरच असतो ना. मग ते समाजसेवा करतात, पण त्यांना त्याच्या क्षेत्रामध्ये त्याच्या प्रगतीसाठी जो करतो आहे तिथं समाजसेवा करण्याची अपेक्षा ठेवणं हे पहिली गोष्ट चुकीचं आहे. आणि हा जो गैरसमज सर्व समाजाला काढून टाकणं गरजेचं आहे. आणि तिसरा मुद्दा आहे की डॉक्टर अवास्तव अनावश्यक चाचण्या करतात. तर तसं असं काहीच नाही आहे. एखादा रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे येतो आणि जेव्हा डॉक्टर त्या रुग्णाला तपासतो, त्याचं सर्व त्याची हिस्ट्री घेतो, त्याची केस टेस्टिंग घेतो, तर त्या डॉक्टरला त्या आजाराला संबंधित ज्या काही वैद्यकीय चाचण्या करणं गरजेचं आहे त्यानुसार तो वैद्यकीय चाचण्या करत असतो. तर वैद्यकीय चाचण्या करण्याचं कारण का? तर त्या पेशंटचं अचूक रोग निदान होणं. जर अचूक रोग निदान झालं तर त्या पेशंटचा बरं होण्याचा काळ असतो, टाईम असतो. एक्सपेरिमेंटल ट्रायल्स जी पेशंटवर होतात ते कमी होतात, आणि त्या एक्सपेरिमेंटल ट्रायल कमी झाल्या पेशंटचा अनावश्यक दुसरा खर्च वाचतो. आणि चाचण्या केल्यानंतर डॉक्टरला समजते की आता हा या व्यक्तीला हा आजार आहे, त्या चाचणी त्याला समजलं जातं आणि त्यानुसार त्याला योग्य औषधोपचार सुरू केले जातात. आणि ज्यावेळी कोणत्याही आजाराला योग्य औषधोपचार सुरू होतात त्यावेळी ती व्यक्ती त्या आजाराला लगेच प्रतिसाद देण्यास सुरुवात करते. म्हणून फक्त ह्या एका कारणासाठी त्या आजाराला समजली हा चाचण्या करणं गरजेचं असतं. आता त्या चाचण्याच्या मार्केटमध्ये कॉस्ट वेगळे असतात, काही पेशंटला परवडतात काही जणांना परवडत नाही, पण ज्या गरजेच्या आहेत ते करणं गरजेचं असतं. त्याचा खरा फायदा पेशंटच होतो, त्याचं सर्व त्याचा टाईम पिरियड वाचतो, अनावश्यक होणारा खर्च वाचतो, वेगवेगळ्या औषधांसाठी जाणारा एक्स्ट्रा पैसा सुद्धा वाचतो. त्यामुळे वैद्यकीय चाचण्या डॉक्टर करतात हे पेशंटच्या भल्यासाठीच करतात असं मानू नये की अनावश्यक वैद्यकीय चाचण्या करतात आणि त्यातून डॉक्टर पेशंटला लुबाडतात. ही धारणा मुळी चुकीची आहे. तरी समाजाने त्या रुग्णाने मनातून काढून टाकणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा एक आहे की पेशंट बरा झालाच पाहिजे. आता ज्यावेळी पेशंट डॉक्टरकडे जातो तेव्हा प्रत्येकाला वाटते की नाही मी डॉक्टर पेशंटचा डॉक्टरकडे घेऊन गेलो आहे तर त्याला बस आता संपले तर पेशंट बरा झालाच पाहिजे. पण ज्यावेळी आपण एखादा पेशंट डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हा डॉक्टरकडे एखादा पेशंट येतो त्या रुग्णाची खरी परिस्थिती काय, त्या आजाराची तीव्रता काय आहे, त्या व्यक्तीला केव्हापासून तो आजार आहे आणि तो त्या आजारापासून त्याला दुसऱ्या शरीरामध्ये जे झालेली वेगळे कॉम्प्लिकेशन्स काय आहे, असे बरेच असे आजार आहेत की तुम्ही समोर डॉक्टर असलं तरी ती पेशंटला डॉक्टर काय करू शकत नाही. आता तुम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जर तुम्ही सर्वे पाहिला, ज्यावेळी 100 लोकांना हृदयरोगाचा हार्ट अटॅक येतो त्यावेळी जर तो पेशंट आयसीयूमध्ये हार्ट सेंटरमध्ये असेल तर ते 25 लोक वाचू शकत नाही. कुणीच काय करू शकत नाही, त्यामुळे औषधं द्या, ट्रीटमेंट द्या, काही द्या, त्याला काही पर्याय नाही. त्यामुळे काय, डॉक्टर हा नेहमी त्याच्या बेस्ट ऑफ द नॉलेज वापरून तो पेशंटला ठीक करण्याचा प्रयत्न करतच असतो, पण त्या पेशंटची रोग प्रतिकारक शक्ती, त्या आजाराची तीव्रता आणि औषधाला उपचार देण्याचा त्याचा जो प्रतिसाद देतो ते त्यावर सर्व डिपेंड असतं आणि त्यावर पेशंट बरा होण्याची त्याची स्टेप आणि क्रायटेरिया ठरलेला असतो. त्यामुळे डॉक्टरकडे गेल्यानंतर पेशंट 100% बरा झालाच पाहिजे हा एक गैरसमज आहे, तो काढून टाकणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे महागडे औषधे देतात. पेशंट ॲडमिट झाला किंवा ट्रीटमेंट करायला सुरू करतो त्यावेळी त्या पेशंटचा जो आजार आहे त्या आजाराला जे संबंधित औषध आहे
औषध ते त्या पेशंटच्या भल्यासाठी डॉक्टरला ते औषध देणं गरजेचं असतं. आता काय औषधाच्या किमती जास्त आहेत, किमती जास्त काय आहेत तर त्या औषध बनवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. आता मध्ये अमेरिकाने सांगितलं की जनरिक आहे, जनरिक मेडिसिन्स आणि ब्रँडेड मेडिसिन. जनरिक मेडिसिन मेडिसिन घेतले पाहिजे, जनरिक मेडिसिन वापरून पेशंटचा खर्च कमी केला पाहिजे. आता ही सगळ्या गोष्टी मान्य आहे. अमेरिकाने आता डेंग्यू झाला होता तर तो सेवलेल्या याच्यामध्ये कसा ॲडमिट झाला होता, काय केला नाही जनरिक मेडिसिन घ्यायला, हे फक्त सांगणं असतं. ज्यावेळी ज्या पेशंटला त्रास होतो, ज्या पेशंटला त्याच्या जीवावर बेतलं जातं, तेव्हा डॉक्टरांना त्या पेशंटच्या मनात एक असणं मी वाचला पाहिजे. पेशंट मला पैसे मी कमवेल, पैशाला मी परत काही करता येईल. डॉक्टर मला तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट तुमच्या ट्रीटमेंट द्या, चांगले चांगले औषध द्या, मला बरं करा. आणि डॉक्टरांचा आणि आता हल्ली सोशल मीडिया ह्या गोष्टीतून बऱ्याच गोष्टी डॉक्टर रिस्क घ्यायला तयार नाही. कारण काय, थोडा ठराविक औषधं वापरली, बघूया करूया असं जर ज्यावेळी आपण डॉक्टर प्रयत्न करत बसला तर त्यांना येऊन चार लोक सांगणारे चार असतात, त्याचे जातीशाने ज्या असतात ते गैरसमज बसतात. त्यामुळे डॉक्टरांना पण डॉक्टर काय वाटतं, डॉक्टरांना वाटतं नको बाबा कशाला, आपण त्याला चांगलं बेस्ट ऑफ बेस्ट ट्रीटमेंट सुरू करूया आणि त्याला लवकरात लवकर बरं करूया. त्या बेस्ट ऑफ बेस्ट ट्रीटमेंटमध्ये डॉक्टर त्यांना जे ज्या औषधाचा योग्य परिणाम आहे, जे औषधं मार्केटमध्ये चांगली उपलब्ध आहेत आणि ते दिल्यानंतर त्या पेशंटला लगेच प्रतिसाद भेटतो अशी औषधं लिहितात. आता दुसऱ्या गोष्ट आणि त्या औषधाचं काय ब्रँडेड असल्यामुळं काय कंपनीचं बनवण्याची पद्धत स्टँडर्डेज मेंटेन केल्यामुळे त्या औषधाच्या किमती महाग असतात. तर माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, समाजातल्या लोक रुग्णांना चांगली औषधं कमी किमतीत भेटली पाहिजेत हे मान्य आहे, सर्वांना मान्य आहे, आम्हाला मान्य. तर ह्यासाठी शासनानं काहीतरी करावं. ज्या शासन जर असं काय शासनाने लोक म्हणतात की नाही डॉक्टर मागितले तर औषध माग बनवतो कोण, कंपनी औषध मार्केटमध्ये कोणाच्या सरपरांनी देतात, शासनाने. तर जे काय असं ब्रँडेड चांगल्या पद्धतीने माग असतात शासनाने त्याच्यात त्याची किमती ठरवून द्यावा आणि शासनाने त्याला सबसिडी द्यावी, ती शासनाचा विषय आहे. त्याप्रमाणे शासनाने एखादी चेंज सिस्टीम सुरू करावी, या औषधी इथं भेटतील ते आता कसं गव्हर्नमेंटकडून आहेत पण तसे जे काही लोकांना प्रायव्हेट सेक्टर जाऊन ट्रीटमेंट घ्यायचं आहे बेस्ट ट्रीटमेंट आणि त्यांच्यासाठी त्या औषध गरजेचं त्यांच्यासाठी काही 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 पद्धत बनवा बनवा, त्यामुळे डॉक्टर महागडे औषध देतात हे हा गैरसमज आहे, तोही चुकीचा मला वाटतो. दुसरं म्हणजे चुकीचे औषध उपचार केले जातात. आता डॉक्टर हा कधीच चुकीचं औषध उपचार करत नाही आणि असं मला तर वाटत नाही की कोणताही डॉक्टर की आलेला पेशंट मी दिल्या औषध त्याचं काय मुद्दाम बरं वाईट व्हायला पाहिजे किंवा त्याला जे काही तर दुश्मनी आहे शक्यच नाही. कारण लगेच त्याला त्याचा इफेक्ट त्याला लगेच येणार असतो. तिथंच पेशंट बाहेरच्या वेटिंगला असतात, ते रिलेटिव्हला हंडर असतात, त्यामुळे तो कधीच असं मी करत नाही की त्याला काहीतरी चुकीचं औषध होतं. काय एखादा पेशंट ज्यावेळी अत्यवस्थ कंडिशनमध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरच्या ओपीडीमध्ये येतो त्यावेळी विना विलंब डॉक्टरांना त्याला ट्रीटमेंट सुरू करणं गरजेचं असतं. विना विलंब काय तर त्याला काही ठराविक वेळ असतो, त्यावेळेस काही इंजेक्शन्स गेले तर त्याचा जीव वाचण्याचा चान्सेस असतात. त्यामुळे त्याला काही गोष्टी त्यातही औषध दिल्यानंतर त्याला काय होईल किंवा त्याचे पूर्वी काय दिलं होतं का नाही दिलं होतं त्यावेळी त्याला रिॲक्शन आली होती का काय ते पाहायला वेळ नसतो. कारण का असा त्या पेशंटचं काहीतरी बरं होणार असतं तर हे इंजेक्शन दिलं तर नक्की तो वाचेल हे गॅरंटी असते. त्यासाठी तो विना विलंब ते औषध त्याला देत असतो. आता 100 एखाद्या पेशंटला कधी कधी त्या औषधाची रिॲक्शन येऊ शकते की तिथं डॉक्टरही चुकी काय नाही, ते नॅचरल थिंग आहे दिलेल्या औषधाचं येणारं रिफ्लेक्शन, त्यामुळे डॉक्टरचं काय चुकलं हां. पण ती आलेली रिॲक्शन कधी ठीक करायचे डॉक्टरला तिथं दुसऱ्या त्याच्याकडे दुसरी व्यवस्था असते, ते ट्रीटमेंट सुरू करतो पण तो काहीतरी चुकीचं औषध उपचार करतो. त्यातून लगेच काय लोक मग काय ते चुकीच्या गोष्टी त्यातून घेतात किंवा सणास आणि तिथं गेलं त्या डॉक्टरने असे असे औषध दिले जाणं तो पेशंट येईल. तर असं मुळीच नाही आहे, पेशंटला नेहमी चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन वाचवण्याचा प्रयत्न असतो. त्यातून लवकरात लवकर ट्रीटमेंट देण्यासाठी डॉक्टर औषध देत असतो पण आणि त्यातून पेशंट बरा होण्याचं त्यांचं मेन एम असतं. चुकीचे औषध उपचार कधीच केले जात नाही हा दुसरा मुद्दा आहे. दुसरा म्हणजे रुग्णाचे नातेवाईक आणि मित्रपरी. आता ज्यावेळी एखादा रुग्ण त्याचे आई वडील म्हणा किंवा त्याची मिसेस त्याचा मुलगा एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जातात, त्यावेळी डॉक्टर त्या रुग्णाची सर्व व्यवस्थित हिस्ट्री घेतो, त्याला कधीपासून त्रास आहे, त्याला आजार कोणता आहे, ह्याच्यापूर्वी त्याला काही अशा घटना घडल्या होत्या का, आज सर्व त्याला विचारलं जातं, त्याचं व्यवस्थित केस टेकिंग तपासलं जातं आणि त्या ज्यावेळी डॉक्टर त्याला तपासतो त्यावेळी त्याच्यावर आलेले जे असतात दोघं आई वडील असो मुलगा असो कुणी असो त्याला सर्व माहिती दिली जातो असं असं आहे. त्या पेशंटला आपल्याला इंजेक्शन द्यावे लागतील, कदाचित त्याला 2 आपल्याला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल आणि पुढे ट्रीटमेंट करावे लागेल. त्या ते त्यावर त्या फक्त त्या दोघांनी चांगलं ऐकलेलं असतं, डॉक्टरांनी त्याला चांगल्या पद्धतीने समजवलेलं असतं. होतं काय ते ऐकून डॉक्टरांनी त्यांचं ऐकून त्यांची त्यांच्या परवाने घेऊन डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करतो.
आणि मग पेशंट हॉस्पिटलला ॲडमिट करतो, मग त्याला बघायला येणारे हळूहळू सुरू होतात, एक दोन त्याचे मित्र परिवार नातेवाईक, मग ते कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटल कोणी त्याचा मित्र असतो वैद्यकीय साहेबांचा मित्र किंवा त्याच पद्धतीचा पेशंट त्याने कुठेतरी ॲडमिट केलेला असतो. पण काही वेळा काय मग होतं काय, अरे मग पेशंटचा ताप अजून कमी होत नाही, किती दिवस झाले, दोन दिवस झाले, कसं काय, हे डॉक्टरांना ब्लेम केला जातो, अरे नाही डॉक्टर ट्रीटमेंट व्यवस्थित करत नाही. किंवा त्या परिस्थितीत काय होतं, कुठलीच गोष्ट आहे वैद्यकीय व्यवसायामध्ये आता कुठल्या व्यक्तीचं पुढं काय होणार आहे कोणीच सांगू शकत नाही, कदाचित काय बरे वाईट होतं त्या त्या पिरियडमध्ये वगैरे. तर लगेच ते डॉक्टरने सांगितलं नाही आणि हा डॉक्टरनंच मुद्दामून केलेला आहे, हे नातेवाईक त्या कारण कोण पसरवतं, मेन कारण कोण असतं, नातेवाईक आणि त्यांचे मित्र परिवार, आणि त्यांच्यात त्यांना हिरोगिरी करण्याचा शौक असतो, म्हणजे मी किती छान आलो, मी तुझी काळजी किती घेतो, हे पण ते खरं काहीच नसतं, डॉक्टरने त्यांना सांगितलं त्यात समजावं सगळं, हे फक्त कोणाला माहीत असतं, नातेवाईक त्याचं खरं जे आई वडील किंवा ज्यांनी आणलं हॉस्पिटलमध्ये त्यांना, जे नातेवाईक आणि रुग्ण आले त्यांना यातलं काही काळजी नव्हती नसतं, फक्त येऊन ते थोडं मॉक बनवायचं आणि थोडं काय ते डॉक्टरला धमकी द्यायची, हे करायचं थोडं काय तर खुर्ची आपटायची असे प्रयत्न केले जातात, आणि ते जे ट्रीटमेंट देतात ते नाही इथं चुकीचं झालेलं आहे, हे चुकीचं आहे, तू इकडे गेला असता इकडं असं हे झालं तर ते बरोबर होतं, इथं चुकी झालं त्यामुळेच तुझ्या पेशंटला प्रॉब्लेम झाला किंवा पेशंट ठीक होत आहे, हे अशा पद्धतीचं काही सुरू प्रसर त्यांना डॉक्टरमध्ये वादविवाद भांडणं हे सुरू होतं, आणि त्यामुळे डॉक्टरांची बदनामी होते. राहिली गोष्ट म्हणजे काय, नंतर होतं काय नेक्स्ट डे ज्या त्यातल्या त्याच एरियातला कोणीतरी येतो मिटवायला ते आणि विचारलं खरं झालं काय तुम्हाला नेमका त्रास काय झाला, तर ते मेन रुग्ण आहे ते नाही आम्हाला काहीच प्रॉब्लेम, डॉक्टर चांगली ट्रीटमेंट देतो, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं झाला प्रॉब्लेम कोणामुळे, मग असे लोक मध्ये येऊन डॉक्टरमधला सुसंवाद कमी करतात ते प्रॉब्लेम करतात. सोशल आता राहिलं दुसरं म्हणजे सोशल मीडिया, सोशल मीडियावर आजकाल काय झालेलं आहे, कुठे छोटं जर काय घटना घडली काय जरी झालं डॉक्टरांच्या होते, आता ज्यावेळी पेशंटला रुग्ण हा प्रॉब्लेम असल्यामुळे हॉस्पिटल नेला जातो ना, असं केलं तर गेला जातो गेला तर गेला नेला जात नाही आहे, त्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्याला अत्यावश्यक इमर्जन्सी असते म्हणूनच तो हॉस्पिटलवर जातो, तिथं गेल्यानंतर असं नाही की 100% रुग्ण कधी व्यवस्थित होईलच, प्रॉब्लेम असल्यामुळे गेल्यामुळे कधी प्रॉब्लेम होतो, तिथं ट्रीटमेंट दिली जाते, पण ती एकच ह्या व्हॉट्सअप सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुक दुसऱ्या काय असतात त्याच्यामुळे ती लगेच बातमी क्लिक केली जाते आणि पसरवली जाते, नाही नाही ह्या डॉक्टरमुळे इथं असा प्रॉब्लेम झाला, आणि ती इतकी व्हायरल होते ज्या एखाद्या डॉक्टरचा त्या त्याच क्षेत्रातल्या आता समजा त्यांचा त्यांच्या एरियाचा जो डॉक्टर आहे त्याच्यावर विश्वास तर विश्वास आहे, पण ज्यावेळी तो नेक्स्ट टाइम त्या डॉक्टरकडे जाईल अरे डॉक्टर त्यावेळी कसं घडलं होतं, म्हणजे कुठेतरी दरी निर्माण होते, ह्या हे सोशल मीडिया एक कारणीभूत आहे. आणि दुसरी गोष्ट डॉक्टरचा पेशंटशी कमी झालेला सुसंवाद आता काय झालेलं आहे, फॅमिली फिजिशियन ही संकल्पना होती ती कमी होत चाललेली आहे, कमी होत चालल्याचं कारण काय, सर्वजण स्पेशालिटीकडे वळतो, आज काय झालं कान दुखतोय ना तर नाही आता ENT पाहिजे, मला पोटाचा त्रास आहे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट पाहिजे, मला ब्रेनचा त्रास झाला मला न्यूरो फिजिशियन पाहिजे, हे जे स्पेशालिटी डॉक्टर असतात त्यांना काय हे सर्व कॉर्पोरेट लेवलवर चालते, आणि कॉर्पोरेशन म्हणजे काय तिथं डॉक्टरांना वेळ असतो, तिथं त्या डॉक्टरांची त्या रुग्णांना समजावून सांगण्यावर सिस्टीम असते, तुम्हाला रिसेप्शन येणार PRO येणार त्या हॉस्पिटलला वेगळा स्टाफ येणार ही सगळी सिस्टीम आहे, त्यामुळे काय तर जी काही माहिती दिली जाते ती ह्या वर्गातर्फे पेशंटला दिली जाते, जी मेन डॉक्टर आणि पेशंट यांचं नुकसान व्हायला पाहिजे ते होत नाही, आणि त्यामुळे त्या डॉक्टरांचा गैरसमज निर्माण होतो, चुकीची काहीतरी केला गैरसमज होते, आणि त्या ह्या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत की ज्यामुळे डॉक्टर आणि पेशंट यांच्यात सुसंवाद कमी चालला आहे आणि गैरसमज निर्माण झालेले आहेत. तर ह्या शक्यतो समाज आणि डॉक्टरांनी एकत्र होऊन परत विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे, एवढं बोलतो आणि माझ्या दोन शब्द बोलतो, धन्यवाद.